ट्वेंटी वर्ल्ड कप अमेरिका आणि वेस्ट इंडीज मध्ये चालू झाला आहे. अगदी मोजके मॅचेस झालेले आहेत आणि तरी सगळेजण अंदाज लावायला लागलेले आहेत हा वर्ल्ड कप नक्की रंगणार. हे रंगण्याचं जी गोष्ट आहे ती प्रतितय संघांसाठी नाही केली झाली. भारत, पाकिस्तान, इंग्लंड ह्यांच्याबद्दल, ऑस्ट्रेलिया ह्यांच्याबद्दल बोललं जाणार नाही आहे. बोललं जाणार आहे ते नवख्या संघांबद्दल, कारण आय सी सीनी या वर्ल्ड कपमध्ये 20 संघांना सामावून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये असोसिएट कंट्रीज खूप आहेत. युगांडासारखी टीम आहे, नेपाळसारखी टीम आहे, पपुआ न्यू गिनीसारखी टीम आहे आणि त्याचबरोबर एकदम नवख्या संघांबरोबर प्रतितय संघसुद्धा आहेत. सगळ्यांच्या अपेक्षा होत्या की हे नवखे संघ काय तोंड देणार एवढ्या मोठ्या संघांना, परंतु तसं नाही आहे. कॅनडाला ज्या तडफेनी अमेरिकन संघांनी हरवलं ते बघून लोक चकित झालेले आहेत, स्थानिक लोक थोडेसे खुशसुद्धा झालेले आहेत. दुसरीकडे वेस्ट इंडिज, ज्यांनी दोनदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेला आहे, त्यांना पपुआ न्यू गिनीने अक्षरशः घाम फोडलेला होता. 19व्या ओव्हरपर्यंत हा सामना रंगला ह्याचाच अर्थ असा आहे की टेस्ट खेळणं अवघड आहे, वन डे खेळणं अवघड आहे, पण टी ट्वेंटी खेळ प्रकारामध्ये कोणीही कोणालाही टफ फाईट देऊ शकतं आणि त्याचंच उदाहरण पहिल्या दोन सामन्यांमध्ये मिळालेलं आहे. म्हणून वेस्ट इंडिजला सुद्धा हायसं वाटलं असेल पपुआ न्यू गिनीला हरवल्यानंतर, कारण प्रत्येकाला सामना जिंकून गुणतालिकेमध्ये गुण जे आहेत ते नोंदवायचे आहेत. त्यामुळे ह्या वर्ल्ड कपमध्ये जेवढं लक्ष प्रतितय संघांवरती राहणार आहे तेवढंच लक्ष नवख्या संघांवरती सुद्धा राहणार आहे. सुनंदन लेले, एबीपी माझा, न्यूयॉर्क. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.